नमस्कार मित्रांनो, वामन बुरुळेकर व्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी खूप दिवसांनी वेंगुर्ला शहराचा व्लॉग करतो आहे आणि हा व्लॉग कार व्लॉग आहे. हे विशेष कारण गेले अनेक व्लॉग, गेले 2 महिने मी जे वेगळे व्लॉग तुमच्यासमोर घेऊन नेत होतो त्यात कार व्लॉग नव्हता. वेंगुर्ल्याचा निशाण तलावाचा व्हिडिओ मी आणला, त्यानंतर सागरेश्वर, मानसेश्वर, वेंगुर्ला बंदर ही पर्यटनस्थळं जी आहेत, रेडी यशवंतगड असेल किंवा रेडी बीच असेल, या पर्यटनस्थळांचे मी व्लॉग केले. पण वेंगुर्ला शहराचा आणि विशेषतः बाजाराचा व्लॉग मी केला नव्हता बरेच दिवस. थोडा ब्रेक घेतलेला, म्हटलं आता बाहेरचं जग दाखवूया, कारण लोकांनी कमेंट पण केलेल्या की कार व्लॉग नको, जरा आम्हाला बाहेरचं वेंगुर्ला बघायचं आहे. तसं मी केलेलं. आता खूप दिवसानंतर पुन्हा एकदा आज हा व्लॉग घेऊन आलो आहे. आता आपण वेंगुर्ला बाजारामधून जाणार आहोत आणि आज रविवारचा बाजार आहे, त्यामुळे गर्दी ही प्रचंड असते वेंगुर्ला मार्केटमध्ये रविवारचीच विशेषतः. कार घेऊन जाणं हे एक दिव्य आहे. मागे पण 2 व्लॉगमध्ये मी तुम्हाला हे सांगितलं आहे की रविवारच्या बाजारामधून कार घेऊन जाणं म्हणजे खूप डिफिकल्ट असतं. अर्थात आज तेवढी गर्दी मला वाटत नाही आहे, गर्दी थोडी कमी आहे. बघूया आता काय आपल्याला एक्सपिरियन्स येतो आहे ते. मित्रांनो, मागे म्हटल्याप्रमाणे माझे जे कार व्लॉग्स असतात विशेषतः ते अशा लोकांसाठी असतात जे बरेच वर्ष वेंगुर्ल्यामध्ये आले नाही आहेत किंवा आज मुंबई, पुणे किंवा इतर शहरांमध्ये भारतातल्या आज ते राहत आहेत आणि त्यांना वेंगुर्ला बघायचं आहे. अशाही कमेंट येतात. जे 2 व्लॉग मी पूर्वी केलेले त्यावरही कमेंट येतात की आता सध्या कसं दिसतं आहे वेंगुर्ला, आता काही ही कामं पूर्ण झाली का, बाजाराचं काम पूर्ण झालं का वगैरे अशा पण कमेंट येतात. तर खास त्यांच्यासाठी हा व्लॉग आहे. थोडं ट्रॅफिक आहे, आपण एकदम हळूहळू गाडी घेऊया कारण दोन्ही बाजूंनी वाहनं लावलेली असतात आणि त्यामुळे काळजीपूर्वक गाडी आपल्याला इथून घ्यावी लागेल. हॉटेल तृप्ती दिसत आहे का तुम्हाला उजव्या हाताला माझ्या? हा बोर्ड आता तुम्हाला दिसेल बघा. हॉटेल तृप्ती मोठं हॉटेल होतं पूर्वी, आता थोडी कमी जागा त्यांना मिळाली आहे, पण इथे आलं आहे ते या मत्स्य मार्केटच्या खाली झालं आहे आणि समोर भव्य दिव्य तुम्हाला एक प्रवेशद्वार दिसतं आहे. ते आपल्या मार्केटचं प्रवेशद्वार असणार आहे. आतमध्ये काम चालू आहे. बाकी इथे 2 नवीन इमारती झाल्या आहेत, त्या तुम्हाला माहिती असतील. आतमध्ये आहेत त्या, एक समोरून दिसते, एक मत्स्य मार्केट जे आहे ते ही समोरून दिसतं. बाकी आपला बाजार आहे तसा आहे, वेंगुर्ला बाजार जो आपण फार वर्षापूर्वी बघितला असेल त्यामध्ये फार मोठे बदल नाही झाले आहेत. आजही हे बघा, फळ विक्रेते किंवा भाजी विक्रेते विशेषतः रविवारच्या दिवशी बाहेर बसतात आणि भाजी वगैरे, हे जो गावातून जो विशेषतः भाजीपाला येतो तो रस्त्यावर बसून विकतात. मारुती मंदिर मी गेल्या ब्लॉगमध्ये पण दाखवलेलं की त्यामध्ये खूप मोठा बदल झाला आहे. तुम्ही जर 15-20 वर्षापूर्वी वेंगुर्ल्याला कधी भेट दिली असेल, आणि असे अनेक सबस्क्रायबर आहेत माझे की ज्यांनी गेली 25-30 वर्ष वेंगुर्ल्याला भेट नाही दिली आहे, त्यांच्यासाठी हा मोठा बदल असेल. हे मारुती मंदिर जे दिसतं आहे तुम्हाला आता, हे पूर्णपणे रिनोव्हेट केलं आहे. बाकी आता जुन्या बिल्डिंग हळूहळू तिथे कॉम्प्लेक्स होत आहेत, हे थोडंसं आपलं दुर्दैव आहे, पण त्याला काही आता आपण करू शकत नाही. अशा प्रकारचा विकास हा होतच असतो. इथे तुम्ही बघताय इथे बऱ्याच इमारती झाल्यात आणि जुन्या ज्या बिल्डिंग आहेत त्या इथल्या आता कमी होत चालल्यात. मगाशी म्हटल्याप्रमाणे की हा व्लॉग वेंगुर्ल्यात राहणाऱ्या लोकांसाठी किंवा जे नेहमीच वेंगुर्ला बघतात त्यांच्यासाठी फार विशेष नाही आहे, किंवा पर्यटकांसाठी पण हा नाही आहे. कारण पर्यटकांना इमारती बघून किंवा रस्ता बघून काहीही कळणार नाही आहे, त्यांनी माझे इतर व्लॉग बघावेत. हा व्लॉग त्या लोकांसाठी आहे ज्यांनी माझे पहिले 2 व्लॉग बघितलेत आणि वेंगुर्ला शहराचा फेरफटका मी त्यांना मारला त्या व्लॉग थ्रू आणि त्यांना ते आवडले कारण त्यांना वेंगुर्ला बघता आलं पुन्हा एकदा. अशा लोकांसाठी हा व्लॉग आहे, पुन्हा एकदा एक रिफ्रेश करावी मेमरी त्यांची, यासाठी मी हा व्लॉग करतो आहे. आता आपण सेंट लुक्स नाक्याच्या जवळ आलोत आणि इथे मी हा व्लॉग थांबवेन कारण दुसरा जो भाग आहे त्यामध्ये पुढचा भाग मी कव्हर केलेलाच आहे. त्यामुळे एक कुत्र्याचं पिल्लू रस्त्यामध्ये आहे, थोडं आपण स्लो करू. बाजूला झालं असेल असं वाटतंय मला, पण लोकांना अजिबात पेशन्स नाही आहेत. सो आपण इथेच आता या मेडिकल कॉलेजकडे मी गाडी पार्क करेन, माझं इथे जाटे दुकानामध्ये थोडं काम आहे आणि त्या इथे आपण हा व्लॉग थांबू. हा व्लॉग कसा वाटला मला सांगायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.